कोकण व घाटमाता यांना जोडणाऱ्या प्रमुख मार्गांपैकी तैयारी वैभववाडी कोल्हापूर या राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणून अंतिम मंजुरी मिळाली आहे. या मार्गाचे चौपदरीकरण होणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकण आणखी जवळ येणार आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या नव्या दोन राष्ट्रीय महामार्गांना राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने सोमवारी अंतिम मंजुरी दिली. कोल्हापूर गगनबावडा वैभववाडी मार्गे तळेरे तसेच सांगली ते पेठ नाका असे हे दोन नवे राष्ट्रीय महामार्ग होत आहेत. हे दोन्हीच मार्ग संपूर्ण सिमेंट काँक्रीटचे असतील. यामुळे मुंबई ते गोवा आणि रत्नागिरी ते नागपूर हे दोन्हीही राष्ट्रीय महामार्ग पुणे ते बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गाला जोडले जाणार आहेत. सध्या कोल्हापूर गगनबावडा वैभववाडी ते तळेरे हा रस्ता राज्य महामार्ग असून त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. कोकणला जोडणार हा प्रमुख महामार्ग गणला जातो, पण त्याची रुंदी खूपच कमी आहे. हा महामार्ग मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो, पण याच रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून अंतिम मान्यता देण्यात आली असून तो चौपदरीकरण करण्यात येणार आहे. तळेरे येथून सुरू होणारा हा रस्ता कोल्हापुरात तावडे हॉटेलनजीक पुणे ते बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आहे. या नव्या रस्त्याचा नंबर 166G असा असेल. याशिवाय दुसरा नवा मार्ग सांगली ते पेठ नाका असा असून त्याचा नंबर 166H असेल. तळेरे ते गगनबावडा मार्गे कोल्हापूर आणि सांगली ते पेटनाका या दोन्हीही राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून अंतिम मंजुरी मिळाली आहे. लवकरच याची निविदा प्रक्रिया होणार आहे. या महामार्गामुळे व्यापारवृद्धीसह पर्यटनालाही चालना मिळणार आहे.